ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा रक्षाबंधनासाठी कळंबोली येथे जात असलेल्या पस्तीस वर्षीय महिलेच्या गळ्यातील दोन तोळ्याचे मंगळसूत्र दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी खेचून ते पसार झाले आहेत ही घटना शिरढोन बस स्टॉप जवळ घडली असून आरोपींविरोधात पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला कविता टकले राहणार शिरढोन या तीस ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजता रक्षाबंधनासाठी मुलीसह कळंबोली येथे जाण्यासाठी पायी चालत शिरडोन बस स्टॉपवर निघाल्या यावेळी मोटरसायकलवर दोन अनोळखी इसम आले व त्यातील पाठीमागे बसलेल्या इस्माने कविता महेंद्र टकले यांच्या गळ्यातील दोन तोळ्याचे मंगळसूत्र खेचून ते पळून घेऊन गेले या प्रकरणी पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत तर दुसरीकडे केवाळे येथे रक्षाबंधनाच्या दिवशी दुसऱ्या एका महिलेच्या गाळ्यातील सोन्याचे गंठण चोरट्यांनी खेचून नेली सुदैवाने ही गंठण नकली असल्याचे समोर आले आहे